हा व्यवसाय करणाऱ्या एकाही मुलाचं लग्न ठरत नाही. ठरत नाही हे सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे किती जरी शिकलेला असला तो परत शेती करायला लागला तर लग्न. आमदार हा ग्रामीण भागातला ग्रामीण शेतकऱ्याची जी नस आहे तो ओळखणारा. अगदी अगदी अगदी. हे दुःख काय हे निसर्गाचं चक्र जसं पिकाच्या बाबतीत आले तोट्यात तसं ह्या मनुष्याच्या जनरेशन मध्ये सुद्धा ज्यानं शेती व्यवसाय स्वीकारला तो धोक्यात आला. पण बऱ्यापैकी मला वाटतं तुमचं जरा त्या काळात लेट झालं. पण 18-19 मध्ये लग्न व्हायचे त्या काळात. शेती सांगितली की काय म्हणजे लोक प्रॉब्लेम नव्हता. माझ्या माग तेवढा किती 10-20 पोरी माग लागते मला. मतदारसंघ जर चालवायचा असेल बरोबर भविष्यात तुम्हाला मत पाहिजे असेल जगलं पाहिजे तर हे जगलं पाहिजे. अधिक हा व्यवसाय करणाऱ्याचं जनरेशन तयार व्हायला त्यांचं लग्न झाली पाहिजे. लग्न झाले पाहिजे. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलिगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. प्रेक्षको, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं वज्रधारी न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण कवठेमंकाळ तालुक्यातल्या तिसंगी या गावामध्ये आलेलो आहे. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण नेमकं कुणाचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण गावागावातल्या गटातटाच्या त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत जातो आहेच. पण तिसंगी गावामध्ये प्रवेश करताना आम्ही या ठिकाणी एका शेतामध्ये आलो. या शेतामध्ये या ठिकाणी शेंगा काढायचं, आपले भुईमुगाच्या शेंगा काढायचं काम चालू आहे. इथले शेतकरी आहेत, त्यांच्या घरातले सगळे मेंबर या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बोलतोय. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? संदीप संभाजी जाधव. संदीप संभाजी जाधव, तिसंगी. तिसंगी शेतीच करताय तुम्ही? हो. बर, इलेक्शन लागले माहित असेल तासगाव कवठेमंकाळ कोणाचं वातावरण आहे? राष्ट्रवादी. कुठली राष्ट्रवादी? दोन्ही पण राष्ट्रवादीच आहे. दोन्हीच पण वातावरण आहे का? हो, दोन्हीच बी वातावरण. दोन्ही बी आमदार होते का? काय काय तर सांगता येत नाही. आमच्या गावात तर दोन्हीच बी वातावरण आहे. दोन्ही तिसंगी दोन्हीच पण वातावरण आहे. बर, शेंगा चांगल्या निघाल्यात वाटतं? एक नंबर. शेतकरी समाधानी आहे का? शेतकरी समाधानी. बर, सरकारची योजना बिजना सगळे समाधान आहे. भाजप बसतय काय? मग काय सांगावतस, काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय आमदार कसा असावा? आमदार बरा असावा, कामं बिम केली पाहिजे शेतकऱ्यांची. बाकी काय? मग तसा कोण वाटतोय तुम्हाला इथं या मतदारसंघात? तसं दोन्ही काही उमेदवार चांगलं जाईल. कोण येईल ते बघा. बरं बरं बरं, कुठलाही आला तर बरं आहे. एकदम तटस्थ प्रतिक्रिया देत आहेत या ठिकाणी. आपण थोडं पुढे जाऊया. त्यांच्या घरातल्या महिला देखील या ठिकाणी आहेत. नमस्ते. बरं आहे का? बरं आहे. किती वय आहे तुमचं? 64. अरे वा, चांगलं ठणठणीत आहे अजून शेतात काम केल्यामुळे. बरं आहे. इलेक्शन लागले माहित आहे ना? माहिती. कुणाचं वातावरण आहे इथं? शेत आता काकाचं.
काकाच कवठी मका तालुका शेंगा कुठल्या म्हणायच्या फुल प्रगती का काय फुल प्रगती त्यातलं फुल प्रगतीचा काय जंगल दर कसा होता दर कुठला खायापुरते आपले खायापुरते तेवढे निघते बघा कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन व्हावं वाटते तुम्हाला कामाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे शेतकऱ्यासाठी काय झाले का नाही या मतदारसंघात शेतकऱ्यासाठी काय झाले काय ना फक्त काकांत एवढं पाणी आणले बघा बरं त्याचा फायदा झालाय तुम्हाला फायदा म्हणजे आता पाणी सोडलं तिथं चंबर आहे बघा आमच्या शेवा बरोबर खाली शेळकीवाडी आगळगाव तिकड गरजेवाडी नेले नेले तिकड वर त्याच्या आधी पाणी नव्हतंच का इथं नाही पाणी कुठलं मग शेती कशावर होती जिराय शेती पावसावर पावसावरच आता तुम्हाला आहे का पाणी इथं पाणी म्हणजे आता उन्हाळ्यात टेस्ट केलं सोडलं होतं बरं दोन वेळा फायदा होणार घे आता द्राक्ष बाग आहे 50% मी त्या पाण्यावर तरल्या दुष्काळात गेल्या वर्षी उन्हाळ्यात बर बर मग आता जे आमदार होते सुमनताई पाटील गेल्या 10 वर्षात आमदार आहेत त्यांच्या कामावर आहे का समाधान नाही मग आमदार कोण होतील आमदार काका होणार बर बा बा बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी नव्हतं तिसंगीमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे जिराय शेती होती आणि काकांच्या पुढाकाराने या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं तुमच्या शेतातच काढले चेंबर कुठली टेंबूच म्हटलं का खानापूर आठवाडीवर आणले बर 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 शेंगा ओल्या असल्यामुळे चांगलं लागतंय बरं का खावायचे शेंगा आहे खातो की सरकार पार्ट जड आहे घोरपडे सरकार का सरकारांचा गट मोठा आहे 25-30 हजार त्याचा फायदा होईल नक्की काकाला नक्की होणार फायदा आणि आता महिलांना जे पैसे दिले आहेत का नाही लाडक्या बहिणी बर नाही म्हटलं तरी 25-40% महिला मतदान करणार 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 राष्ट्रवादी तुमच्या राष्ट्रवादी बर बर महिला आहेत आपण महिलांच्या बरोबर बोलूया बरं काय नाही बरं आहेस का शाळेला काही सुट्टी आहे का आज दिवाळी सुट्टी आहे बरं का घोरपडे सरकार आधी तुमच्या त्या योजनेचा जे महिलांना हे आहे लाभ झालेला लाभ झालेला एसटी प्रवास 50% बरोबर आहे लाडकी बहीण लाडकी बहीण आता येणार आहे ते त्याचा निश्चित फायदा होणार चांगली चंगळी झाली आता महिलांची फळ येत काय बायका चालल्या बोलणार चांगले मिळाले त्यांना आहे ना घरात आता त्यांचं वजन वाढलंय म्हणायचं महिलांना आपण विचारूया जरा या महिला आता घरात विचारत नाही म्हणतात ते शेतकरी माझं बरं आहे का गाव कुठलं किसंगीच आहे का सरकारचे पैसे लय आलेत म्हणते तुम्हाला आम्हाला नाहीत पैसे मग आलेत खाते जमा झाले नाहीत काय नाही नाही होत नाही म्हणजे बर कुठली पेन्शन नाही पेन्शन नाही काय काय नाही तिकडे इलेक्शन लागले माहित आहे का होय विधानसभा आमदारकीच कोणाचं वार आहे इथं मी निवडून कोण येईल वाटतंय मला काही एवढं माहिती नाही ते संजय काका पाटील आहेत आर्राबांचा पोरगा आहे रोहित पाटील मला काय माहिती माहित ना बघा त्या शेतामध्ये इथं काम करतायत शेतकरी अगदी मनापासून प्रतिक्रिया देत असतात बरं का त्यामुळे आम्ही मुद्दाम गटातटाचे कार्यकर्त्यांचे तर घेतोच आहे पण शेतकऱ्यांना काय वाटतं हे देखील आपण जाणून घेतोय नमस्कार काकी बरं आहे का शेंगा झाल्या आज एका दिवसात काढून झाल्या काय गाव तुमचं तिसंगीच घे तिसंगीच इकडे आमदारकीचे इलेक्शन लागले माहित आहे ना लागलंय की आता तसलं कळत नाही आम्हाला काय कळत नाही आम्हाला काय कळत हो आता उभा राहिलीत की संजय काकाई उभा राहिले तिकडे काय आम्हाला काय कोण टाका म्हणे तिकडे टाकायचं घरात सांगेल तिकडे आहे काय घरात सांगेल तिकडे तुम्हाला निर्णय घ्यायला येत नाही निर्णय आम्ही आडक म्हणतो सांगता बाजूत काय सांगितलं घरात नाही काय काय अजून काय नाही प्रचाराला जात असतील की घरातले नाही नाही कोण जात नाही माझा एकटा एक मुलगा आहे तुमचाच मुलगा आहे का हो माझाच मुलगा आहे वाट्याने शेत केलंय बरोबर सासूबाई आहे त्या आणि आम्ही रोज रोजगार करतोय बरोबर वाट्याने केले म्हणताना आम्ही आलोय
काय आता पाऊस पडला तर बघा आम्हाला पीक आहे, नाहीतर रोज रोजगारला जायचं पोट काय पोट भरायचं. हे दोन तीन मुलं आहेत आपल्या सोबत. इथे एक आजी देखील आहे, आपण त्यांना विचारू. आजी बरं आहे का? किती वय आहे तुमचं? शंभर वय आहे. काय चांगलं अजून ठणठणी जाय तुम्ही डुंबसुनी माहेर आहे माझे. तुम्ही जुन्यातलं चांगलं खाल्लेलं आहे. माहेर डोंगरसुनी हित दिलंय मला. बर सुन आहे आमची. म्हणजे डोंगरसुनी माहेर आहे तुमचं? डोंगरसुनी माहेर आहे. सासर आहे. शंबर पार केली मी बरं झाले. मतदान आले माहितीये का नाही आमदारकीच? आले आले. कोणाला मतदान करणार? आता बघू करायची की कुठं. आम्हाला घर नाही राहायला. बर पावसाळा म्हणजे का घायचं आमच्या घरी. कुठं राहायला? गावात आहे का? गावात गावात आहे. गावात रामसवाड्यात. मग तुम्ही काही सांगत नाही का आमदारांना खासदारांना? काय मग तसं पाच मत आहे आमची वर्षाला. ते तुमचे कोण? सासू का? बर बर. पाच वर्षाला पाच मत घेऊन जाते. आम्हाला सरकारी घर म्हणून बांधून देणं आमचं घर बघून जावा. दिलंच नाही? होय नाही. कोणाला विचारलं होतं तुम्ही? पण चला की गावात आमची घर आले. पहिल्या प्रथम तीन घर लागती गावातल्या. गावातल्या बांधून दिली ना आम्हाला. जे नाही आमच्या घरावर कागद आहेत. कागद आम्ही नि जाय ह्या जावच्याच जाते. मी संचा जागा नसते आम्हाला जवळ ह्या जावच्या. माझी मला सांगा आता ती इलेक्शन आली आमदारकीच. आमदार जर तुमच्यापर्यंत आलं कोणतरी उमेदवार आला मतदान मागायला तर त्यांना काय सांगणार तुम्ही? पहिला आम्हाला घर नाही म्हणता. घर सांगणार? घर पहिला बांधून द्या. होय आम्हाला घर बांधून द्या. पुन्हा कोण आम्हाला विचारत नाही. बरोबर. पुन्हा इकडे येत नाही? कोण नाही. कोण येतच नाही. कशाच राहिलाय? काय घर कसलं आहे? कोंबरे पत्र येत नाही आम्हाला. परत येत नाहीत? कोण नाही. कोण सुद्धा येत नाही. म्हणून आता डोक्यात तेव्हा प्रेक्षक आपण बघू शकता. आपण तिसंगी मध्ये जाता जाता हे शेत दिसले नाही तर आता ते भुईमुगाच्या शेंगा काढतायत. थोड्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काळजापासून येत असतात. या आजीने आता शंभरी पार केलेला आहे आणि आजींचं म्हणणं असं आहे की त्यांना राहायला घर नाही, घरावरती कागद आहे. स्वातंत्र्याला किती वर्ष झाली बघा. 75 वर्षानंतर जर एखाद्या व्यक्तीला राहायला घर मिळत नसेल आणि इतके इलेक्शन जर या ठिकाणी झालेले असतील. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे कुणी येत नाही. एकदा येऊन गेले मतदान मागून गेले परत येत नाही. म्हणजे म्हणतात की एक वाटे रासन पाच वर्ष बोंबलत बसा. तशी एकंदरीत परिस्थिती या भागामध्ये खरोखर जे आमदारकीची स्वप्न पाहतात मग दोन्ही तिन्ही गटाचे कुणी असतील तर त्यांनी निश्चितपणाने या गोष्टीवर सुद्धा त्यांचा प्रकाश टाकला पाहिजे की फार मोठी शोकांती काय अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. वज्रधारी न्यूज सातत्यानं अशा गोष्टींवरती आवाज उठवते. मंडळी आपली ही कमेंट या विषयावरती निश्चितपणाने झाली पाहिजे. हे तिसंगी गावातलं चित्र आहे, फार लांबचं नाही. कवठे मंगळ तालुक्यातल्या तिसंगी गावचं हे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी इथं पाणी आले असं त्यांचं म्हणणं आहे. शेती त्यांनी वाट्यानं करायला घेतलेली आहे. खरं तर स्वतःची शेती असताना परवडत नाही, वाट्यानं किती परवडत असेल विचार करा. तर अशा सगळ्या गोष्टींचा आमदारकीसाठी जे उभे आहेत त्या प्रत्येक पार्टीतल्या उमेदवारानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी खरं तर या गोष्टीचा बारकाईनं विचार केला पाहिजे. अगदी त्याच्यावर आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण सध्या डोंगरसुनीमध्ये जातोय. डोंगरसुनी अजून इथून थोडं पुढे आहे. संध्याकाळची वेळ आहे. दिवसभर आपण कवठेमंगळ तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या बाईट्स जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणच्या लोकांचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे, कसा कल आहे हे जाणून घेतलं. आता आम्ही संध्याकाळच्या वेळेत खरं तर डोंगरसुनीपर्यंत आलेलो आहे. डोंगरसुनीतले काही शेतकरी आहेत. जिथं आपण उभा राहिलो आपण झाडी बघू शकता. जनावरं आता परत घरी घेऊन जायची त्यांची ही वेळ आहे. त्यांना आम्ही आग्रह केला पण हे प्रामाणिक शेतकरी ही प्रामाणिक असतात, लक्षात ठेवा. जे पोटात असतं ते ओटात येतं त्यांच्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुणाचं काही विचारू नका, राजकीय काही विचारू नका. त्यांनी एक प्रामाणिक मत मांडलं. खरं तर वज्रधारी न्यूज ही सत्याची मांडणी करणारा चॅनल आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. त्यांचं मत असं आलं की न्यूज चॅनेल फक्त ब्रेकिंगला त्यांना काहीतरी मसाला लागतो आणि त्याच्या निमित्तानं ते बातम्या दाखवतात. ते सत्य दाखवत नाहीत. आणि वरून मला त्यांनी सांगितलं तुम्ही नाराज होऊ नका. पण खरोखर वज्रधारी न्यूज ही सत्याची मांडणी करणारा चॅनेल आहे म्हणून आम्ही अशा ठिकाणी खरं तर आलो जिथून जनावर आता परतीकडं घराकडे जात आहेत. आणि हे डोंगरसुनीतले शेतकरी आपल्यासोबत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. डोंगरसुनीच आहे प्रॉपर? प्रॉपर. किती सगळी मसर तुमचीच आहेत काय जनावर? हो हो. सगळी दुधाची दिसतात? काही दुधाची आहेत काही बिन दुधाची आहेत. जर्सी आहेत काय? गाय जर्सी तुमच्या आहेत काय? बरं या की इकडे. बी लय वेळ असता हिंडवायला जनावर हिंडवायला? लय वेळ. मी आता 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत किती पिळते रोजचं दूध? काय तिघी एक दारी ठरवते. एखादं दर आहे का चांगला मिळतोय का? काही एवढा नाही.
किती आहे? 30 रुपये? 28 रुपये परवडते का ते पिंडीच आणि हे सगळं? पिंडीचे झाले डबल, दुधापेक्षा दुधापेक्षा डबल झाले. पिंडीकडे काय परवडत नाही. आता ते हिंडायला आहे म्हणून आपलं घरचं दूध खायला मिळत. घरचं दूध ते आता निसर्गाने चारा झालाय म्हणून आपलं याच्यावर चाललेलं आहे. चारा आहे म्हणायचं? हा चारा आहे. निसर्ग पाऊस पाऊस पाणी झाल्यामुळे चारा आहे. या वर्षी जायचं एवढा. या वर्षी चांगला झाला. पाठीमागे मला वाटतं 2-4 वर्ष दुष्काळात किती दुधाला किती दर दिला तर परवडू शकते? म्हशीचं दूध सध्या जे तुमच्या पिंडीचा दर आहे ह्याचा जर विचार केला तर कमीत कमी 75 ते 80 रुपये लिटर पाहिजे. लिटरला दिला पाहिजे. दिला पाहिजे. यावेळी फायदे देऊ शकतो. फायद्यात किंवा जे काय तुम्ही म्हणता फायदा येतो प्रॉफिट ते तुम्ही उत्पादक शेतकऱ्यांना काय देत नाही दूधवाल्यांना. बरोबर आहे. बरोबर. हे जे डेअरीवाले आहेत तेच मोठे होतात. तेच मोठे होतात. प्रत्यक्षात जे आहे का नाही शेतकरी जो शेण भरतो चारा घालतो किंवा आता यावेळेपर्यंत सकाळी उठल्यापासून आपल्या हाताला त्यावेळेपर्यंत आम्ही थांबतोय. बरोबर. त्या मानानं त्याच्या उत्पादकाला जे काही तुमच्या हजेरी तर पडली पाहिजे. हजेरी पडली पाहिजे. बरोबर आहे. फक्त हा काय आहे ग्रामीण भागातला पारंपरिक व्यवसाय म्हणून हा सांभाळायचा आहे. पारंपरिक व्यवसाय. पारंपरिक त्याची काळजी फक्त शेतकऱ्यालाच आहे. शेतकऱ्याला काळजी. आणि हा व्यवसाय करणारा एकाही मुलाचं लग्न ठरत नाही. ठरत नाही. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणजे किती जरी शिकलेला असला तो परत शेती करायला लागला तर लग्न पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट आहे. लग्न ठरत नाही. मुलगा मिस्त्री आहे का तर तो शेतीत आहे. शेतीत आहे. ह्यांना खायला शहरात दूध चांगलं पाहिजे. जनावरांचं पाहिजे. आणि मत मागणाऱ्याने सुद्धा आपल्या मतदारसंघ जर चालवायचा असेल. बरोबर आहे. भविष्यात तुम्हाला मत पाहिजे असेल जगलं पाहिजे तर हे जगलं पाहिजे. अधिक हा व्यवसाय करणाऱ्याचं जनरेशन तयार व्हायला त्यांचं लग्न झाली पाहिजे. लग्न झाले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं विषय. मोठा प्रश्न झाला नाही. कार्यकर्ते मग सगळे बिना लग्नाचंच घ्या. आता बिना लग्नाचं जायचं. तुमच्या पुढच्या पिढीला जर मत मागायला आला तर तुम्हाला मत द्यायला पाहिजेत का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हे निसर्गाचं चक्र जसं पिकाच्या बाबतीत आलंय तोट्यात तसं ह्या मनुष्याच्या जनरेशन मध्ये सुद्धा ज्यानं शेती व्यवसाय स्वीकारलाय तो धोक्यात आलेला. धोक्यात आला. सुख नाही त्याला. सुख नाही. सुख नाही. लग्न ठरत नाही. लग्न ठरत नाही. 90% मला सांगा काका तुमच्या वेळी लग्न म्हणजे कितव्या वर्षी तुमचं लग्न झाले? माझं झाले 27 वर्षी. 27 वर्ष. पण बऱ्यापैकी मला वाटतं तुमचं जरा त्या काळात लेट झालं. पण 18-19 मध्ये लग्न व्हायचे त्या काळात. आणि शेती सांगितली की काय म्हणजे लोक प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मागे तेवढा किती 10-20 पोरी माग लागते मला. आता मिळवायला तुमचे झालेत का? नाही नाही. खरंच झालेलं नाही. कदाचित प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही मीडियावाले. बरोबर. पण शेतकऱ्याला तो प्रॉब्लेम. शेतकऱ्याला हा एकशे 10% प्रॉब्लेम आहे. नुसता 100% नव्हे. जवळजवळ दहा लाखाच उत्पन्न आहे सुद्धा. प्रॉब्लेम मोठी फोन व्हायची. आमचा मुलगा आता फक्त 1000 नोकरी. महिन्याला 10000 जरी असली तरी नोकरीवाल्याला. शेतीत किती जरी आलं तरी हा म्हणजे सामाजिक जे विषय आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचा विषय सांगितला. मतं मागायला आली की पहिला त्यांनी तो विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे. एका वेळी पिकत नाही. पिकलं तर समजा त्याला शेतकरी असल्यामुळे त्याला मुली देत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय. तरी आता एका विषयाला मी छेडतो. आता इलेक्शन आले विधानसभेचं. तुम्ही काही कोणाचं नाव घेऊ नका काय घेऊ नका. मला सांगा आमदार कसा पाहिजे तुम्हाला? कसा आमदार पाहिजे? आमदार हा ग्रामीण भागातला ग्रामीण शेतकऱ्याची जी नस आहे तो ओळखणारा. अगदी अगदी अगदी. हे दुःख काय? तुमचं शिक्षण चांगलं झालं बरं का काका? नाही. शिक्षण गौण भाग आहे. बरं झाले. शिक्षण चांगले झाले. तुमच्या भाषेवर नाही लक्षात येत. झाले ना. कारण त्यांची भाषा सांगते. शिक्षण हा गौण भाग आहे. बरोबर. व्यावहारिक ज्ञान. अगदी अगदी. आता जो पोस्ट ग्रॅज्युएट माणूस असला तर तुमच्यासारखं तुम्ही म्हणजे बरोबर आहे. तुम्ही ज्या संपर्कात राहताय तसं राहू शकत नाही. बरोबर.
व्यावहारिक ज्ञान हे वेगळं असतं. वेगळं असतं. आमदार कसा पाहिजे तुम्ही म्हणताय? ग्रामीण भागची नस ओळखणार आमदार पाहिजे. आता तासगाव कोटेमंगळ मतदारसंघाचं इलेक्शन लागले. तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं मी त्या मुद्द्यावर बोलणार, मी त्या मुद्द्याकडे जाणारही नाही, तुम्हाला नाराज करणार नाही. पण मला सांगा, तासगाव कोटेमंगळ मतदारसंघाला म्हणजे बराच मोठा इतिहास आहे. दिनकर आबा होते, त्याच्यानंतर आता आराराबांनी बऱ्यापैकी त्यांच्याकडे आमदारकी राहिली, त्याच्यानंतर सुमनताई पाटील, आता संजय काका पाटील परत रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात आराराबांचे सुपुत्र आहेत रोहित पाटील. आता कोण निवडून येईल वगैरे हा सगळा भाग गाऊन तुमच्या भाषेमध्ये. पण मला सांगा, भविष्यात म्हणजे आता येणाऱ्या काळात 1-8-10 दिवसामध्ये तुमच्या दारात येतील मतं मागायला. आता तुम्ही काय त्यांना सापडणार का नाही माहीत नाही, तुम्ही रोज जनावराच्या पाठीमाग आहे. पण समजा तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना पहिला काय सांगणार? काय तुमची प्रमुख अशी कुठली मागणी आहे की जी मागणी त्यांनी पूर्ण केली पाहिजे? आम्ही जे तुम्हाला सांगितलं रिपीट करणार तीच मागणी. मुलांची लग्न झाली पाहिजे. खर तर हा विषय त्यांच्या ब्ल्यू प्रिंटवर अजेंड्यावर यायला पाहिजे होता. जो जाहीरनामा ते घेऊन येतात म्हणजे विकासाचं किंवा पाण्याची योजना आणतो, त्याच्यापेक्षा मुलांची लग्न तालुक्यातले आम्ही तुम्हाला करून देतो. करून दिली पाहिजे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या 50% आता आत्महत्या. अगदी अगदी. ह्या मला वाटतं डोंगर सुनीतल्याच एका शेतकऱ्याची आत्महत्या ना जवळपास 7-8 वर्षापूर्वी आत्महत्या झाली, अशी कर्जा पाहिजे झाली. बरोबर. म्हणजे मोठा विषय हा, खरं कळीचा विषय. एक कौटुंबिकीय आहे आणि उत्पन्नाचाही. उत्पन्नाचा आहे का? आणि पाण्याचं नियोजन करताना तासगावच्या पश्चिम भागाचा विचार आणि तासगावच्या पूर्व भागाचा विचार हा वेगळ्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. बरोबर. जिथं सपाटीकरण आहे तिथं वेगळं आणि आमचा भाग हा डोंगराळ आहे. तुम्ही कधी बोललाय का नाही राजकारण्यांना कधी? कुठं आम्ही हा विषय बोल कसं असतं, इकडून वार तिकडे जात, बोललं तरी सुद्धा त्याचा जास्त काही परिणाम होत नाही. नाही हा हे काम मीडियावाल्यांचं आहे. अगदी अगदी अगदी. आमचं किंवा त्या आमदारांचं नव्हे, मीडियावाल्यांनी हा प्रश्न उपस्थित, मीडियावाले प्रश्न मांडू शकतात, फक्त तो पूर्ण करायचा. पूर्ण करायचं म्हणलं तर त्याचा नुसता प्रश्न मांडून नाही तो. बरोबर. परत परत त्या विषयावरती चर्चा उचलून झालेलं पाहिजे. बरोबर बरोबर. जनावर जातील तुमची. ठीक आहे ठीक आहे काका. बाकी बरं आहे ना तुमचं? किती वय आहे? 68 आहे. 68 मध्ये ठणठणीत आहे तुम्ही शेतात काम केल्यामुळे. आता काही अडचण आहे ना? त्रास नाही. तर ती आतली बाजूची काही वडून झाल्यासारखी 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली असं. तेव्हा मंडळी आपण बघू शकता मगाशी म्हणजे अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी तिसंगीला आपण त्या ठिकाणच्या शेतामध्ये जे शेंगा काढत होते त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. आता इथं जनावरांच्या पाठीमाग आहे. त्यांनी सांगितलं मस्त दुधाचं उत्पादन चांगलं येतं किंवा त्यांचं शेतीचं उत्पादन यांनी सांगितलं 10 लाखाचं आहे. मुलांचे लग्न होत नाहीत हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो जाहीरनाम्यावरती खरं तर विषय येणाऱ्या काळामध्ये या ज्या आमदारकीला तो उभे आहेत उमेदवार खरं तर त्यांनी आता सुद्धा घ्यायला पाहिजे होता. सगळ्यात महत्वाचा हा कळीचा मुद्दा आहे. आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या या सगळ्या आता आमदारकीच्या रिंगणामध्ये असलेल्या तासगाव कोटेमंगळ विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या राजकारण्यांनी या विषयाचा विचार केला पाहिजे. मतदारसंघातले जेवढे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे फिरतात त्यांनी मला विचारलं तुमचं लग्न झालंय का? सगळ्यात महत्वाचा विषय आहे की लग्न जर कार्यकर्त्यांची झाली नाहीत, मी विशेषतः कार्यकर्त्यांची म्हणतो, बाकीचा अजून बराच मोठ्या असे तरुण मंडळी आहेत ज्यांची लग्न झाली नाहीत, पण लग्न जर आपली झाली नाहीत तर मग कुठले कार्यकर्ते तुम्हाला प्रचाराला मिळणार आहेत आणि पुन्हा कुठल्या तोंडाने तुम्ही खरं तर मतं मागायला त्यांच्या दारात जाणार आहे हा कळीचा मुद्दा. याच्यावरती खरं तर बारकाईने विचार केला पाहिजे.